मित्रांनो, या ठिकाणी आपण आज इयत्ता 8वी या वर्गाच्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 5 सागरी प्रवाह या पाठातील क्षितिज समांतर सागरी प्रवाह या घटकाचा अभ्यास करणार आहोत. क्षितिज समांतर यालाच पृष्ठीय सागरी प्रवाह असंही म्हणतात. तर पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागराचे जवळपास 10% पाणी जे आहे ते वाहत असतं. म्हणजे समुद्रामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जवळपास 10% पाणी जे आहे ते या ठिकाणी पृष्ठभागावरील प्रवाहामध्ये वाहत. या प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग जो आहे त्याला एक विशिष्ट नाव आहे, त्याचं मापन त्या नावाने केलं जातं. त्याला म्हणतात स्वड्रार्प. स्वड्रार्प तर स्वड्रार या एककाने त्याचं मापन केलं जातं. आणि हे एकक जे आहे त्याचं मापन केल्यानंतर ते किती आहे, त्याचा प्रतिसेकंद विसर्ग किती आहे ते जर पाहिलं आपण तर 10^6 घनमीटर प्रतिसेकंद एवढा प्रति विसर्ग त्या ठिकाणी त्या पाण्याचा आहे. म्हणजे एका सेकंदाचा प्रवास त्या पाण्याचा जवळपास असा आहे. आणि हे जे क्षितिज समांतर हा जो प्रवाह आहे हा क्षितिज समांतर हालचाली ज्या आहेत या पाण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या उष्ण आणि शीत स्वरूपात असतात. म्हणजे ज्या पाण्याचं स्वरूप जे आहे ते उष्ण आणि शीत स्वरूपाचं हे या ठिकाणी त्याची हालचाल होत असते. त्याच्यानंतर महत्वाचा भाग असा आहे बघा की ही जी हालचाल आहे ती विषुववृत्ताकडून या ठिकाणी ती हालचाल सुरू होते तर ध्रुवाकडे या पाण्याची सागरी प्रवाहाची हालचाल विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हालचाल होत असते आणि पुन्हा ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे वाहत असतात. आणि हे जे पाणी आहे हे समुद्राचा जे प्रवाह आहे पाण्याचा या ठिकाणचा भूपृष्ठावरील जो प्रवाह आहे तो ग्रहीय वाऱ्यांमुळे जे आहे या ग्रहीय वाऱ्यांमुळे हे जे प्रवाह जे आहे असे दूर पर्यंत ढकलले जातात. सागराचं जे पाणी आहे असं दूर दूर पर्यंत लांब ढकलताना आपल्याला दिसत असं वाटतं की ती लाट तयार झाल्यानंतर ती अशी खूप लांब पर्यंत या ठिकाणी उडली जाते. तर ती ढकलण्याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी सागरी जे दूर दूर जाणारे हे जे या ठिकाणी ढकलले जाणारे जे प्रवाह आहेत ते ग्रहीय वाऱ्यांमुळे झालेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो की क्षितिज समांतर सागरी प्रवाह जे आहेत ते कशा पद्धतीने घडत असतात.